मी अरुण घोडके शिवचिंतन फतुहाते ई आलमगिरी या ग्रंथाचा लेखक ईश्वरदास नागर हा औरंगजेबाचा मुख्य न्यायाधीश शेख उल इस्लाम याच्या पदरी कारकून होता। फतुहाते आलमगीर हा ग्रंथ या ग्रंथाचे स्वरूप मराठी बकरीप्रमाणेच असून तारखांचा पूर्णपणे अभाव आहे। औरंगजेबाच्या कारकिर्दीचा इसवी सन 1700 पर्यंतचा इतिहास ईश्वरदासांनी लिहिला आहे। शिवाजी महाराजांच्याविषयी त्यांनी दिलेली माहिती फारशी विश्वसनीय नाही। औरंगजेबाचा इतिहास दक्षिण मोहिमेचे सविस्तर वर्णन ईश्वरदासांनी केले आहे। मराठ्यांचा स्वतंत्र संग्राम समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरतो। संभाजी महाराजांच्या हत्येचा तपशील देताना संभाजी महाराजांची स्वाभिमानी वृत्ती ईश्वरदासाने या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेली आहे। बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी।